हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू कॅपल ई लर्निंग. आज आम्ही शिकतले पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स पार्ट टू. सो बिफोर वी स्टार्ट लेट मी टेल यू, जर तुम्ही पार्ट वन पळवना जाल्यार प्लीज वचून एक फावटी पळया, कित्याक आयज आमी जे शिकपाचे आसा दॅट इज व्हेरी मच रिलेटेड टू पार्ट वन. ओके, सो प्लीज गो अँड वॉच पार्ट वन. सो आयज माझ्या वांगडा आसा आमची तीन स्टुडंट्स, थ्री स्मार्ट स्टुडंट्स, अँड दे वील हेल्प मी इन टेलिंग द सोल्युशन ऑफ द थ्री क्वेश्चन्स विच वी आर गोईंग टू टेक इन दिस सेक्शन. ओके, सो प्लीज वेलकम माय थ्री स्टुडंट्स, रित्विक, टीना अँड पीटर. हे स्टुडंट्स, सो एज यू कॅन सी दे आर ऑलरेडी सॉल्विंग द प्रॉब्लम. तांकां हांवें व्हिडिओ स्टार्ट करचे पयलीं, व्हिडिओ स्टार्ट करचे पयलीं तीन क्वेश्चन्स दिले. सो रित्विकाक एक क्वेश्चन दिल्लो, टिनाक एक क्वेश्चन दिल्लो आनी पिटराक एक क्वेश्चन दिल्लो. सो तुमी पळोवपाक शकता कितले लक्ष दिवन ही भुरगीं प्रॉब्लम सॉल्व करता. सो तुमकांय अशेंच लक्ष दिवन हे व्हिडिओ आयकुपाक जाय आनी जे आमी क्वेश्चन्स विचारतात ताजे आन्सर दिवपाक जाय. सो हियर आर द थ्री क्वेश्चन, क्वेश्चन नंबर वन, क्वेश्चन नंबर टू, क्वेश्चन नंबर थ्री. सो दीस क्वेश्चन्स अशें ना की क्वेश्चन वन रित्विकाक दिला, नो, क्वेश्चन वन हांव कोणाकूय दिलो आसतलो, टिनाकूय दिलो आसतलो, पिटराकूय दिलो आसतलो, बट इच स्टुडंट वील सॉल्व ओनली वन क्वेश्चन. नाव हियर इज अ पझल, खंयचे स्टुडंट खंयचो क्वेश्चन सॉल्व करता हे आमकां मागीर कळटलें अँड यू वील टेल मी वीच स्टुडंट हॅज सॉल्व वीच क्वेश्चन. ओके, सो युअर टायम स्टार्ट्स नाव. व्हेरी गुड, सारखे लक्ष देऊन करात हा, माका करेक्ट आन्सर जाय. व्हेरी गुड. ओके रित्विक, वॉट इज युअर आन्सर? सो रित्विक इज सेईंग, सर आय गॉट वन सोल्युशन. ओके, सो रित्विक सेड की त्याका फक्त एकूच सोल्युशन मिळालं, म्हणजे एक्साचे एक व्हॅल्यू मिळालं आणि वायचे एक व्हॅल्यू मिळालं. वेल, ही इज सेईंग दॅट ही गॉट युनिक सोल्युशन. वॉ ग्रेट रित्विक, गुड जॉब. टीना, ओके, टिना सांगता, सर आय गॉट मेनी सोल्युशन्स. दॅट मिन्स टिना स्टील वर्किंग अँड फायंडिंग सोल्युशन्स. ओके टिना, आय गॉट युअर पॉईंट. व्हेरी गुड, सो स्टील कंटिन्यू कंटिन्यू. पीटर बाब, न्हिदून सॉल्व करता मरे तूं, मातसो लेझी आहा, पळोवया तुका कितें जालें, तुजें आन्सर कितें येयलें सांग म्हाका बेगीन. सर देर इज सम प्रॉब्लम इन क्वेश्चन, आय एम नॉट गेटिंग सोल्युशन. ओके, सो यू मीन टू से तुका सोल्युशनूच मेळना. फायन, सो स्टुडंट्स लेट मी टेल यू, तुमचे तिघांचे आन्सर करेक्ट जावन आसा. वेल, सिन्स द क्वेश्चन्स आर ऑल डिफरंट, सो द आन्सर्स आर ऑल्सो करेक्ट. सो ग्रेट जॉब गायस. सो लेट अस सी आमचे स्टुडंट्सांक कितें कितें आन्सर मेळ्ळां ती. ओके, सो इनफायनायट सोल्युशन आमचे एक स्टुडंटाक मेळ्ळें. कोणाक मेळ्ळें? ते टिनाक. टिनाक खूब आन्सरां मेळ्ळीं. ओके, सो रित्विक गॉट युनिक सोल्युशन, दॅट मिन्स ओनली वन सेट ऑफ एक्स एन्ड वाय, एक्साचे एक वेल्यू आनी वायाचे एक वेल्यू. अँड वेल, पिटराक कांयच आन्सर मेळूंक ना. लेट मी टेल यू, माय स्टुडंट्स हॅव युज्ड सबस्टिट्युशन मॅथड अँड दे हॅव गिवन मी द आन्सर. बट सबस्टिट्युशन मॅथड ऑर आनी खंयचे मॅथड तुमी यूज करता, ग्राफिकल मॅथड, इट टेक्स अ टायम अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेल by using all three method the answer. So what if I tell you that there exists one technique and that technique can tell you this answer in just one step? Yes my dear student, फक्त एक स्टेपान आमकां आन्सर कितें तें कळटलें. So are you ready for it? So in the next section we are going to see अशी कितें टॅक्नीक आसा जी आमकां डायरेक्ट आन्सर दिवपाक शकता. ओके फायन. हॅलो स्टुडंट्स, फाटल्या व्हिडिओन जे आमी पळयले की एप्पल आनी ऑरेंजीस घेवन प्रॉब्लम्स घेतिल्ले, आमचे कडेन दोन इक्वेशन आशिल्ली, रायट? सो आमी ते दोनूय मॅथडीन सॉल्व केले. खंयचे मॅथडीन? ग्राफिकल मॅथड, येस, आनी सबस्टिट्युशन मॅथड. सो जेन्ना आमी ग्राफिकल मॅथडीन प्लॉट केले, आमकां आन्सर कितले मेळ्ळे? 6.4. इवन वेन वी डन बाय सबस्टिट्युशन मॅथड द आन्सर वॉज एक्झॅक्टली सेम.
दॅट मिन्स हांगा फक्त एकच सोल्युशन पॉसिबल आसा वीच वील सॅटिस्फाय दीज टू कंडिशन्स. आनी खंयचे दोन नंबर अदर देन 6 आनी 4 आमकां आन्सर मेळपाक शकना. ओके, सिन्स दीस इज द ओन्ली सोल्युशन पॉसिबल, दीस इज कॉल्ड एज युनीक सोल्युशन. सो रित्वीक, टिना आनी पिटर हांच्या मदीं कोणाक युनीक सोल्युशन मेळ्ळें आतां तुमकां कळ्ळेंच आसतलें. फायन, सो लेट अस टेक नाव सेकेंड प्रॉब्लम. 2x-y=1 एन्ड 6x-3y=3. सो हे जे प्रॉब्लम आसा आमी ते खंयचे मेथडीन सॉल्व करुया, सबस्टिट्युशन. ओके फायन, सो वील टेक फर्स्ट इक्वेशन 2x-y=1. सो वाय हांव ते सायडी व्हरता, सो 2x हो जेन्ना 1 हे सायडीन जाल्यार कितें जातलो, -1=y, ऑर आय कॅन रायट दीस एज y=2x-1. सो नाव आय गॉट दीस इक्वेशन इन टर्म्स ऑफ 1 वेरिएबल. ना दीस वेल्यू आय वील सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2. सो हो माझं इक्वेशन 1 आनी हो माझं इक्वेशन 2. सो आय सबस्टिट्यूट दीस वेल्यू ऑफ y इन इक्वेशन 2. सो कितें आसा, 6x-3y=3. सो 6x-3, वाय जाग्यार आमकां कितें घालपाक जाय, 2x-1=3. सो 3 × 2 कितले, 6x. सो -6x - (-) + 3 × 1 = 3. सो ते 6x - 6x कॅन्सल जातले, सो उरले कितें, 3. अरे, सो आमकां हांगाय 3 मेळ्ळें आनी हांगाय 3 मेळ्ळें. वाव, दीस इज ग्रेट. सो 3 = 3, सो वीच इज ट्रू फॉर 3 × 3 = 3 Therefore, we get corresponding infinite values of y. हाजो मिनींग कितें म्हळ्यार, जेन्ना आमी जे दोन ही जी कंडिशन्स दिला आमकां, सो वील हॅव मेनी केसीस ऑफ एक्स एन्ड वाय वीच वील सेटिस्फाय दीस. इन आवर प्रिवियस एग्जाम्पल आमकां आन्सर कितें मेळिल्लें, x = 4 and y = 6. आनी हे कंडिशन घातल्यारूच कितें जातालें, आमचें कंडिशन सेटिस्फाय जातालें. बट इन दीस केस वी कॅन हॅव इनफायनायट वेल्यूज ऑफ एक्स and infinite values of y. So that's why it is called as infinite solution. So ashe kityak zale? So let's find out why this happened. If you see equation 2, 6x-3y = 3. Okay, if you divide this equation by 3, what will happen? So if you divide this entire equation by 3, ki jatle? So 2x-y = 1. So if you see this and if you see this equation 1, they both are same. So basically हांगा कितें जालां, हांगा आमचे कडेन एकूच इक्वेशन आसा आनी दोन वेरिएबल आसा, म्हणूनच अशें जालें. देट इज वाय हांगा आमकां एक्स आनी वायाच्यो वेल्यू खूब मेळटल्यो आनी त्यो वेल्यूज आसा त्यो हे कंडिशन सेटिस्फाय करपाक शकता. लेट अस से, लेट मी टेक एग्जाम्पल ऑफ x = 3, जाल्यार वाय कितले येतले. So if I substitute y, so y = 2x-1. So 2 × 3 कितले जाले, 6 × 6 - 1 कितले जाले, 5. सो जेन्ना x 3 तेन्ना कितले जाले, y कितले जाले, 5. सो हे 3 आनी 5 जेन्ना तुमी दोनी इक्वेशन घालता, तुमकां आन्सर जे रायट हँड सायड आसा तेच मेळटले. ना लेट मी टेक वन मोर एग्जाम्पल, लेट्स से x = 4. जेन्ना x = 4 घेतले जाल्यार y कितें जातले, 2 × 4, 8 - 1 इज हाव मच, 7. सो हे जे 4 आनी 7 जर आमी हितून घातले जाल्यार म्हाका आन्सर 1 मेळटले, आनी हितून घातले आन्सर म्हाका 3 मेळटले. दॅट मिन्स अशें आमकां इनफायनायट वेल्यूज घेवपाक मेळटा आनी दीस कंडिशन्स वील बी सेटिस्फायड. ओके, नाउ लेट अस सी द ग्राफिकल अप्रोच. सो इन आवर प्रिवियस व्हिडियोज आमी पळयलां की कशें ग्राफिकल प्लॉट करप. सो हांगा आमी ते स्टेप करपाची ना. जर तुमकां डिफिकल्टी आसा ऑर तुमकां डाउट आसा कशें करप, प्लीज सी द प्रिवियस व्हिडियो, तितून नायसली रितीन आमी एक्सप्लेन केल्लो आसा तो कॉन्सेप्ट. सो हांगा आमी कितें केलां, जेन्ना एक्साची वेल्यू 1 घेतली तेन्ना वायाची वेल्यू कितें येयली, 1 येयली. सो अशें आमी एक्स वायाचे कॉर्डिनेट्स ऑलरेडी काडलेले आसा. नाउ लेट अस प्लॉट दीस.
सो इफ यू सी जेव्हा हायेन प्लॉट केले लेट्स से हो पॉईंट 1,1 सो वेर इट इज सो एक्स 1 आणि वाय 1 सो हो 1 झालो आणि हो 1 झालो हो पॉईंट झालो सेकंड पॉईंट -2,5 सो -2 म्हणजे काय झालो वो झालो आणि -5 म्हणजे काय झालो वो झालो सो वो पॉईंट झालो फाईन थर्ड पॉईंट 3,5 सो 3 म्हणजे काय झालो वो पॉईंट झालो आणि 5 म्हणजे काय झालो वो पॉईंट झालो सो ही लाईन येली मला आय जस्ट ड्रॉ लाईन ओके सो द सेकंड इक्वेशन 1,1 सो सेम पॉईंट मिळलो मला 1,1 नो इश्यूज 0,-1 सो 0 हो झालो एक्सचं व्हॅल्यू 0 आणि वायचं व्हॅल्यू -1 सो हो 2 सो हो -1 झालो सो हो पॉईंट झालो फाईन आणि थर्ड पॉईंट किती झालो 4,7 सो 4,7 हांगा सो इफ यू सी दोन्ही इक्वेशनाची लाईन एकमेकाचेर येला दॅट मिन्स दे आर कोइन्सिडंट सो तुम्ही खंयचोय पॉईंट धरलो फॉर एक्झाम्पल हो पॉईंट लेट्स से हो पॉईंट जाल्यार हो किती जातलो 5,9 सो 5,9 हितून जर घातले जाल्यार आमकां आन्सर मेळटले सो यू कॅन सी हियर देर इज अ इनफायनायट पॉईंट्स जे तुमकां आन्सर दिवपाक शकता सो दॅट इज हाव ग्राफिकली आमकां सिंपल तरेन अंडरस्टँड जावपाक इजी पडटले ओके जेन्ना आमी इक्वेशन सॉल्व करता तेन्ना आमकां कितें करचें पडटा आसलें एक फावटी एक्साची वॅल्यू घालची पडटा आसली मागीर भायरचें काडचें पडटा तशें करचें पडटा पूण हांगा कशें आहा वीथ ग्राफिकल म्हाका कांयच कॅल्क्युलेशन करपाची गरज ना लेट्स से वेन एक्स इक्वल टू 6 ओके जेन्ना एक्स 6 आसतलो तेन्ना वाय कितलो आसतलो व्हेरी गूड 11 आसतलो 6 आनी 11 हे दोनूय पॉयंटाचे सोल्युशन आमकां सॅटिस्फाय करतले सो दॅट इज हाव द ग्राफिकल मेथड गिव्स यू अ ब्युटिफूल आन्सर ओके नाव लेट अस सॉल्व थर्ड इक्वेशन ओके सो सेम वील सॉल्व दीस बाय युझिंग सबस्टिट्युशन मेथड सो आय टेक फर्स्ट इक्वेशन सो विच इज एक्स प्लस 2y इक्वल टू 4 ऑलराईट सो एक्स इक्वल टू 4-2y सो आय सबस्टिट्यूट दीस व्हॅल्यू ऑफ एक्स इन सेकंड इक्वेशन सो हो माझं फर्स्ट इक्वेशन आणि हो माझं सेकंड इक्वेशन सो सबस्टिट्यूटिंग आय गेट 4-2y प्लस 4y इक्वल टू 12 सो 2 4 8 -4y प्लस 4y इक्वल टू 12 -4y 4y कॅन्सल झाले सो उरले की ते 8 इक्वल टू 12 अरे 8 आणि 12 कसे इक्वल टू जाऊ शकता दॅट मिन्स दिस इज समथिंग डिफरंट असे आम्ही केना पोकूत ना जेव्हा आम्ही इक्वल टू म्हणता त्यांना दोन्ही साईडी सेम असपाक जाय हॅजो मिनिंग किती झालं दिस इज अ केस ऑफ नो सोल्युशन म्हणल्यार आमकां अशे व्हॅल्यू मेळपाक शकना एक्स आणि वाय जी दोनी इक्वेशन घातल्यार आमकां हांगा 4 मेळटले आणि हांगा आन्सर 12 मेळटले सो दॅट इज नॉट पॉसिबल ओके सो भुरग्यांनो आतां म्हाका दिसता तुमकां कळ्ळें आसतलें की जेन्ना आमचे जे 3 स्टुडंट आशिल्ले जेन्ना नो सोल्युशन म्हटलेले सो आतां तुमकां कळ्ळें आसतलें की खंयच्या स्टुडंटाक खंयचो क्वेश्चन मेळ्ळो आसतलो रायट व्हेरी गूड सो लेट मी आस्क यू इनफायनायट सोल्युशन कोणाक मेळ्ळें आसतले जे आमी पयली सॉल्व केले ते येस टिनाक मेळलेले आणि नो सोल्युशन व्हेरी गूड पिटराक सो पिटरान अशें सॉल्व केले नाव लेट अस सी ग्राफिकल अप्रोच सो अगेन डायरेक्टली आमी व्हॅल्यूज घेता हांगा अँड सी ओके नाव इफ यू सी दीस इज एक्स प्लस 2y इक्वल टू 4 सो हे जे इक्वेशनाची ही लायन हेचे कॉर्डिनेट्स आमी प्लॉट केला आणि दुसरी लाईन असा ती ह्या इक्वेशनाची जाऊन असा सो तुम्ही जर हांगा पहिले ते बोथ आर पॅरलल सो तुमकां पयलें दिसतलें की ट्रेनीचे कशें रूट आसता ते कितें आसता सद्दांच पॅरल आसता ते केन्नाच एकमेकाक मेळना सो सेम वे हांगा ऑलरायट सो इन आवर युनीक सोल्युशन ते एकूच पॉयंटार मेळ्ळेले रायट इन आवर इनफायनायट सोल्युशन दोनी इक्वेशन लायन्स एकमेकाचेर कोइन्सिडंट आशिल्ली बट इन दीस केस दे आर नॉट मिटींग डॅट्स वाय आमकां खंयचोच आन्सर हे दोनी कंडिशन सॉल्व करपाक शकना सो दीस इज द केस ऑफ वट नो सोल्युशन सो नाव लेट अस पूट ऑल दीस ग्राफ्स ऑल दीस टेक्निक्स ऑर मेथड्स यू कॅन सी ऑन कॉन्सेप्ट बोर्ड ऑलरायट सो हे आमी पयला सो दीस इज द केस ऑफ वट येस व्हेरी गूड युनीक सोल्युशन हो कितें जातलो आमचो दोनी लायन्स एकमेकाचेर कोइन्सिडंट सो कितें जातलो इनफायनायट सोल्युशन व्हेरी गूड सो केस 1 इज युनीक केस 2 इज इनफायनायट अँड वॉट इज केस 3 नो सोल्युशन ऑलरायट सो दीस केस 1 अँड केस 2 वील ऑलवेज गीव अस कन्सिस्टंट सोल्युशन्स ऑलरायट सो आमकां सोल्युशन सदांच मेळटली सदांच कन्सिस्टंट सोल्युशन आमकां केस 1 आनी केस 2 दितली अँड वेरियस दीस केस नो जी केस 3 आसा दीस इज केस 3 नो सोल्युशन
हे आमकां सदांच इनकन्सिस्टंट सोल्युशन दितलें, म्हणजे आमकां सारकें आन्सर केन्नाच मेळपाचें ना. ऑलरायट, सो नाव वील सी विदाउट सॉल्विंग. जे आमी आतां हेजे पयली ज्या सेक्शनांत केलां की आमी सबस्टिट्यूशन मेथड घेताले, ग्राफिकल मेथड घेताले, आनी आमी व्हडले प्रोसेस तो सॉल्व करपाक, बरोबर. सो स्टुडंट्स, वॉट इफ आय टेल यू की जर आमचे कडेन अशी एक मेथड आसा जी आमकां डायरेक्ट आन्सर दिवपाक शकता. येस, हियर वी कम टू द टॅक्नीक पार्ट ऑफ दीस व्हिडियो. अँड आय नो तुमी खूब एक्सायटेड आसतले, अशें कितें आसतलें, रायट? सो मेथड टू प्रेडिक्ट सोल्युशन जे आमकां डायरेक्ट आन्सर दितले, नो नीड ऑफ डुईंग ग्राफिकल मेथड, नो नीड ऑफ डुईंग अल्जेब्रिक मेथड, डायरेक्ट आमकां आन्सर मेळटले अशें कशें जावपाक शकता, रायट? सो वी हॅव युनीक सोल्युशन, वी हॅव इनफायनायट सोल्युशन, अँड वी हॅव नो सोल्युशन. सो आमी कशें फायंड आउट करतले? लेट्स सी. सो दीस कॅन बी डन युजींग द रिलेशनशीप बिटवीन कोएफिशियंट्स अँड कॉन्स्टंट. सो लेट मी राईट अ स्टँडर्ड लिनियर इक्वेशन, ओके? सो इट इज ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन इक्वल टू झिरो. दीस इज माय इक्वेशन वन. अँड अदर इक्वेशन इज ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू इक्वल टू झिरो. इफ यू सी हियर, ए वन अँड ए टू दीस आर कोएफिशियंट्स ऑफ एक्स, बी वन अँड बी टू दीस आर कोएफिशियंट्स ऑफ वाय, and c1 and c2 are constants, okay? Now let me write this in terms of cases. Let's say case 1, okay? a1 by a2 is, let's say, if equal to b1 by b2 is equal to c1 by c2. mala kite ye upon he kele, let's say je answer maka ile 2, haje upon kro answer 2 ile, ani haje c1 upon c2 answer karun 2 ile, then this is a case where we'll get infinite solution. All right, now let me take case 2. If a1 by a2 is equal to b1 by b2, but these values are not equal to c1 by c2, म्हणल्यार कितें जालें आता, ए वन बाय ए टू आनी बी वन बाय बी टू दोगांचे आन्सर हेजे 2 येयले, हेजे 2 येयले, बट हेजे आन्सर 2 येवंक ना. जर अशें जर तुमकां जाता, देन इट्स अ केस ऑफ नो सोल्युशन. राईट, नाव लेट अस सी अवर लास्ट केस, विच इज केस 3. इफ ए वन बाय ए टू इज नॉट इक्वल टू बी वन बाय बी टू, राईट, you don't have to go ahead, then it is a case of unique solution. jale amka ekuch solution maitle. All right, so tumhi mhanta ki sir, tumhi mhanta ki hazo meaning aso ki amka te algebraic magir amka graphical kaich karpachi garaj na. yes, well, of course my students, kaich karpachi garaj na. jar tumka a question just 2 marks an eta ani ashe solve kar mhanta jalyar using coefficient and constant. बट इन प्रॅक्टिकल केस जर तुमकां हे आन्सर काडपाक जाय, कित्याक तुमी ग्राफिकल आनी सबस्टिट्यूशन एलिमिनेशन करपाक जाय, डायरेक्टली यूज दीस केसीस एन्ड गेट द आन्सर. व्हेरी सिंपल. बट अगेन आय एम सेईंग, जस्ट डोंट कीप ब्लायंड फेथ, ओके? जे तुमी हेजे पयली जे आमी प्रॉब्लेम सॉल्व केला, जेका आमकां इनफायनायट मेळिल्ले, ते इक्वेशन घेवया आनी पळोवया खरेंच हे सगळे इक्वल टू येता जाल्यार. सिमिलरली लेटस डू फॉर नो सोल्युशन एन्ड युनीक सोल्युशन. And once we get these answers, then with confidence we can say, sir, tuven je sangla te sarke asa. Okay, so now here we are. Let us check with respect to the questions jamka melele, okay? Using this technique jara ami direct answer kadva shakta kay, okay? So here we are. So amka starting us jena ami video poitale तेन्ना आमकां 3 क्वेश्चन्स जावन आशिल्ले हे, ओके? 1, 2 अँड 3. फायन, मागीर आमी कितें केलें, ग्राफिकल केले, बापडे टिन्ना आमचे आशिल्ले, पिटर आशिल्लो, रित्वीक आशिल्लो, तेंच्यांनी ग्राफिकल करून पयलें, सबस्टिट्यूशन करून पयलें, आनी मागीर म्हाका आन्सर सांगले, ओके? बट भुरग्यांनो, तुमी म्हाजी स्मार्ट भुरगीं जावन आसा, बरोबर? सो तुमी आतां कितें करतले, म्हाका तुमकां कांयच खबर ना कशें काडप, आनी एक सिंपल मेथड आसा आनी तुमी कशें काडपाक शकता, ओके? दॅट वी आर गोइंग टू सी नाव.
But before that, let us know the standard form. So now let us see here. So in this case, what is A1 kitlo? 2. And what is A2? 6. So both are coefficients of x. B1 kitlo? Yes, minus 1. And in B2 kitlo? Minus 3. C1, 1. And C2, 3. Now let us do this. We don't know which case we are looking at. Let us try to find out. So A1 upon A2 kitlo almazo 2 upon 6, which is equal to 1 upon 3. Then B1 upon B2 equal to minus 1 upon minus 3. Minus minus cancel. So lekite 1 upon 3. Now let us do C1 upon C2, so which is 1 upon 3. So if you see here, A1 upon A2 is 1 upon 3, B1 upon B2 is 1 upon 3, and C1 upon C2 is also 1 upon 3. So it says clearly ki the tini ek meka equal to us. And just now we have seen that the tini ek meka equal to us, then it is a case of what? Very good. It is a case of infinite solution. Okay? Do it. Now let us do for case 2. So I begin maka sang kasha sate. A1 kitlo asa 1, A2 kitlo asa 1. So both, so A1 upon A2 kitlo alo 1 upon 1. Now let us do for B1 upon B2. B1 kitlo asa 1 and B2 kitlo asa minus 1. So 1 upon minus 1, right? So kizale value again. So this is 1, this is minus 1, and is C1 upon C2. Tell me. Yes, 10 upon 2. Now here student, just remember, this is a standard form, but amikita manta ho standard form. So we can also write in this way, like x plus y minus 10. And x minus y, here is minus 2. But if you see, minus 10 upon minus 2 and 10 upon 2, the answer will be same. So either you can keep this way or this way. Alright, no issues. So 2 ones are, 2 5s are 10. So 5. So here if you see, what is happening? A1 upon A2 is not equal to B1 upon B2. So, tumka yani karpachi garajut nashili. Kitya, as per one of the case, we know that when A1 upon A2 is not equal to B1 upon B2, then it is what type of equation? Yes, it is unique solution. Very good. It is a case of unique solution. Fine. Now, let us do for case 3. Fast kuri, okay? So A1 upon A2 kitla sanga 1 upon 2, B1 upon B2 kitla 2 upon 4, C1 upon C2 kitla sanga 4 upon 12. Again I am saying ho tumhi hanga yaad pa shakta ashle as per the standard form. You can use either this way or equal to, because jena mi divide karta tena minus minus kitatle amchi cancel jatle, so it will not matter. Okay, so 1 upon 2 here, also 1 upon 2, and here 1 upon 3. So ki jale, A1 upon A2 is equal to B1 upon B2, but it is not equal to C1 upon C2. So A1 upon A2 is equal to B1 upon B2, but it's not equal to C1 upon C2. So again, we know this case, kanchi case. Yes, no solution. See how simple this is. Within, I can say within just 2-3 minutes, ami tiga equation ache answer karli. ना ती मका ग्राफिक कलर करपाची गरज पडली, ना मका अल्जेब्रिक करची गरज पडली. जस्ट विद द हेल्प ऑफ रिलेशनशिप बिटवीन कोएफिशिएंट्स एंड कॉन्स्टेंट, आई कैन डायरेक्टली टेल यू द आंसर. इन फाइनाइट सोल्यूशन का युनिक सोल्यूशन आणि नो सोल्यूशन. सो हाउ वॉज द टेक्निक? आई होप तुमका ही टेक्निक आवडली असतली. ओके, सो हियर वी आर. नाव वी हॅव रीच टू द फायनल सेक्शन ऑफ आर लेसन, समरी पार्ट. Okay? So we have already seen these three graphs, and at this point of time, you can make a direct answer, right? This is unique solution, this is infinite solution, and this is no solution case. Okay? And if we use the techniques, definitely this is how we'll come to know, by using the techniques. So this is our concept board, this is the summary part, and we have reached to the final section of this lesson. So with this we are concluding with pair of linear equation in two variables. Of course I'll be giving you
assignments, questions which are mostly repeated and asked in your final board exams on our Google Classroom. Alright? So I hope tumka ho lesson sarko kardlo astalo, and I am also looking forward for the assignment because maka kharech kardle ki tumka kitle tarin ho lesson kardla to. So till then, thank you so much, and as I always say, maths is very very easy if you have GAPOL with you. Thank you so much. Have a good day. Bye. Take care.